निफाडच्या लासलगाव येथे 500 बनावट नोटा तयार करून त्या चलनात आणणाऱ्या एका टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला असून त्यांच्याकडून तब्बल 1,45,000 रोख मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. विशेष म्हणजे एका महिला डॉक्टरसह यात 5 जणांचा समावेश आहे. लासलगाव पोलिसांकडून 500 रुपयांच्या काही नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. लासलगाव पोलीस स्टेशनच्या अंतर्गत आपण एक फेक करन्सीच्या संदर्भाने गुन्हा दाखल केलेला आहे. यामध्ये नाशिक ग्रामीणमधील पी आय चांदवड यांना प्राप्त माहितीनुसार लासलगाव शहरामध्ये एके ठिकाणी बनावट नोटा ज्या आहेत त्या विक्रीसाठी आणल्या जाण्याची शक्यता आहे अशी माहिती प्राप्त झाली होती. त्यानुसार ए पी आय लासलगाव श्री वाघजी आहेत त्यांनी तिथे ट्रॅप लावून आरोपी ताब्यात घेतला. त्याच्याकडून प्राप्त माहितीनुसार या नोटा विकण्यासाठी जो व्यक्ती आला होता त्याला पोलिसांनी ट्रॅप लावून ताब्यात घेतलं व सुरगाण्यातील एक व्यक्ती ज्यांनी हे साधारण 5,45,000 किमतीच्या आसपासच्या ज्या नोटा आहेत त्या सुरगाण्याहून लासलगावला आणल्या होत्या त्याला ताब्यात घेतल्यानंतर आपल्याला साधारण त्यांचं कशाप्रकारे हे बनावटी नोटा चलनात आणत होत्या त्याचा थोडीफार माहिती पुढे आलेली आहे. प्राथमिक माहिती पोलीस याच्यामध्ये अधिक तपास करत आहे. हे साधारण 25,000 रुपये घेऊन 1,00,000 बनावटी नोटा ज्या आहेत त्या लोकांना देत होते ही प्राथमिक माहिती आहे. याच्यामध्ये हे प्रिंटिंग जे आहे हे कुठे झालेलं आहे याच्या संदर्भाने पोलीस अधिक तपास करून सध्या कारवाई करत आहे. सद्यस्थितीत तरी लासलगावची बाजारपेठ जी होती तिथे हे त्यांनी विकण्यासाठी आणल्या होत्या आणि सुरगाण्यातला जो व्यक्ती आहे त्याच्याकडे अधिक चौकशी चालू आहे. आत्तापर्यंत आपण या गुन्ह्यामध्ये 4 आरोपी अटक केलेले आहेत आणि त्यांचं 20 तारखेपर्यंत PCR आपल्याला मिळालेली आहे. याच्यामध्ये याच्यापूर्वी देखील नाशिक ग्रामीण पोलिसांनी आपण एक असंच फेक करन्सीचं रॅकेट उघडं केलं होतं. त्याच्यामध्ये आपण 7-8 आरोपी अटक केले होते. त्याच्यामध्ये विंचूरच्या इथलं जे प्रिंटिंग प्रेस होतं ते आपण सील केलं होतं. तिथलं कलर प्रिंटिंगची फॅसिलिटी जी आहे ती नोट प्रिंटिंगसाठी वापरली गेली होती. त्यावेळेला पण जे व्यक्ती आले होते हे ह्या नोटांचं डिस्ट्रीब्युशन करण्यासाठी त्या सुरगाण्याच्याच होत्या. लिंकेजेस आपण हे या दोन्ही ठिकाणी मोठ्या बाजारपेठी असल्यामुळे त्या दृष्टिकोनातून पोलीस जे आहे अधिक तपास करीत आहे. याच्या लासलगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी दिलेल्या माहितीनुसार 500 दराच्या बनावट 1,45,000 रुपये जप्त करण्यात आले. 12 ऑक्टोबर रोजी मिळालेल्या गुप्त बातमीद्वारे लासलगाव येथील मोहन बाबूराव पाटील आणि डॉक्टर प्रतिभा बाबूराव घायाळ विठ्ठल चपलाल नाबरिया यांना पोलिसांनी ताब्यात घेत चौकशी केली असता रवींद्र हिरामन राऊत विनोद मोहनभाई पटेल हे बनावट 500 रुपयांच्या नोटा देणार असल्याची माहिती दिली होती. पोलीस पथकाने विंचूर येथे सापळा रचून मोहन पाटील प्रतिभा घायाळ विठ्ठल नाबरिया यांना बनावट 500 रुपयांच्या 291 नोटा देण्यासाठी आलेल्या रवींद्र हिरामन राऊत विनोद मोहनभाई पटेल यांना ताब्यात घेतला आहे. त्यांच्याकडून बनावट नोटा इटॉस गाडी पोलिसांनी जप्त केली असून लासलगाव पोलिसांनी 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात 4,00,000 रुपये जप्त करण्यात आले असून ह्या इसमांनी भारतीय चलनातील 500 दराच्या बनावट 291 नोटा व्यवहारात आणण्याचा प्रयत्न केला होता. म्हणून प्रदीप आजगे यांच्या फिर्यादीवरून लासलगाव पोलीस स्टेशनला वरील इसमांविरुद्ध भादवी कलम 489 कईप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाची सखोल चौकशी केली असता नाशिकमध्ये पंचवटी येथे सायंकाळी बनावट 500 दराच्या चलनी नोटा देणार असल्याची माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारावर पोलीस अधीक्षक सचिन पाटील अप्पर पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ तांबे यांनी केलेल्या मार्गदर्शनाने लासलगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण सोनवणे राजेंद्र आहिरे पोलीस हवालदार बाळू सांगळे पोलीस नाईक कैलास महाजन योगेश शिंदे संदीप शिंदे प्रदीप आजगे गणेश बागुल कैलास मांडकर सागर आरोटे देवीदास पानसरे महिला पोलीस शिपाई मनीषा शिंदे यांचं पथक तयार करून सदर पथकाने येवला रोड विंचूर येथे सापळा रचून मोहन पाटील प्रतिभा घायाळ विठ्ठल नाबरिया यांना बनावट 500 दराच्या 291 नोटा देण्यासाठी आलेले रवींद्र हिरामन राऊत राहणार स्मारक नगर पेठ
जिल्हा नाशिक आणि विनोद मोहनभाई पटेल राहणार चाणक्य बिल्डिंग ओमकार बंगल्याजवळ सूर्यवंशी रोड पंचवटी नाशिक हे त्यांच्याकडील इटिओस कार क्रमांक MH3CH3762 आले असता पंचासमोर छापा टाकून त्यांच्याकडून 500 दराच्या बनावट 291 नोटा आणि इटिओस कार किंमत अंदाजे 4 लाख रुपये जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस रामकृष्ण सोनवणे हे करत आहेत. अमर सोळंके, न्यूज इंडिया 27, नाशिक.